बांधवांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज व शिवरायांचे चुलते शरीफजी महाराज यांची नावे मुसलमान वळणाची कशी पडली याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता छत्रपती शहाजी महाराज व चुलते शरीफजी महाराज यांची नावे त्यांच्या आईने सुफी संत शाह शरीफ यांची स्मृती म्हणून ठेवली होती। अहमदनगर शहरातील शाह शरीफ दर्ग्याला शहाजी महाराजांच्या आईने पुत्र प्राप्तीसाठी नवस मागितला होता। नवस पूर्ण झाल्यानंतर मालोजी राजांनी बुरहान निजाम शाहकडून गाव इनाम घेऊन शाह शरीफ दर्ग्याला अर्पण केले होते। या घटनेची समकालीन माहिती इतिहासाच्या साधनात खालील प्रमाणे आलेली आहे। मालोजी राजे व विठूजी राजे हे उभयता वेरूळहून निघून दौलताबादेस आले आणि पादशहाची भेट घेऊन आपले चाकरीवर राहिले। तेव्हा मालोजीराजे भोसले यांची स्त्रीचे नाव दीपाबाई साहेब ही वनगोजी नाईक निंबाळकर फलटणकर यांची कन्या। या बाईंनी पूर्वी खुदस्ते बुनियाद सरकार सुभा अहमदनगरच्या मस्जिदीत शाह शरीफ म्हणून पीर आहेत। त्या पिराजवळ औलिया फकीर होता। तेथे बाईची स्वारी जाऊन त्या पिरास नवस केला। नंतर त्या औलिया फकीराने बाईच्या गळ्यात नाड्याचा धागा बांधला। त्या पिरास बाईंनी नवस केला की मजला पुत्र झाले म्हणजे तुमची नावे ठेवीन, असा नवस औलिया फकीर याची हातून केला होता। पुढे बाईस दोन पुत्र झाले, त्या पुत्रांची नावे शहा शरीफ अशी ठेवली। प्रथम पुत्र शहाजी राजे झाले, त्यांचा जन्म शके 1516, नाम संवत्सरे फसली सन 1004 म्हणजेच इसवी सन 1594-95 या साली वेरूळ घृष्णेश्वर मुक्कामी जन्म झाला। पुढे एक वर्षाने धाकटे पुत्र शरीफजी राजे यांचा जन्म शके 1517, मन्मत नाम संवत्सरे फसली सन 1005 म्हणजेच इसवी सन 1595-96 या साली वेरूळ घृष्णेश्वर येथे झाला। तेव्हा शहा शरीफ पिरास नवसाबद्दल मालोजीराजे भोसले यांनी सुलतान बुरहान निजाम बादशहा यास अर्ज करून त्याचपासून एक गाव आपले नावे इनाम करून घेऊन ते गाव शहा शरीफ पिरास नवसाबद्दल इनाम म्हणून आपण करून दिला। तो गाव अहमदनगराजनजीक आहे। तो आज पावेतो त्या पिराकडे चालत आलेला आहे। सदरील माहिती ही वासी बेंद्रे यांच्या मालोजी राजे आणि शहाजी महाराज या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 86 वरून घेतलेली आहे। धन्यवाद।